अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका. देविदास पवार, आयुक्त अमरावती महापालिका. प्रहार जनशक्तीची महारॅली काढण्यात आली. महारॅलीनंतर सभा घेण्यात आली. सभेचं मैदान बदललं असलं तरी निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार असा विश्वास यावेळी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. या सभेमध्ये आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. उमेदवार दिनेश भाऊ यांनी उपस्थितांचे आभार मानले. जातपात न पाहता लढल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले. प्रहार जनशक्तीचे उमेदवार दिनेश भाऊ यांच्या प्रचारार्थ महारॅली काढण्यात आली. त्यानंतर सभेचं आयोजन येथे करण्यात आलं. सभेला आमदार राजकुमार पटेल, डॉक्टर नैना कडू, उमेदवार दिनेश भाऊ तसेच प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना प्रहारचे उमेदवार दिनेश भाऊ यांचे मित्र सोमेश्वर पुसतकर यांच्या कार्याची आठवण नैना कडू यांनी करून दिली. लोकप्रतिनिधी कसा असावा यावर नैना कडू यांनी सांगितलं. प्रहारचं भाग्य आहे त्यांना मीडिया दाखवतात. नैना कडू यांच्या प्रत्येक भाषणात कडाडून टाळ्याचा प्रतिसाद देण्यात आला. आमदार बच्चू कडूंच्या सेवेच्या बद्दल माहिती स्पष्ट करून तुम्ही काय ग्लासला ग्लास लावून बोलता असा टोला विरोधकांना नैना कडूंनी दिला. या लोकसभेच्या निमित्तानं या अमरावतीतील ज्या अत्यंत पुण्यवंत लोकांनी या अमरावतीला संस्कार दिला, याची संस्कृती घडवली, ते भारतरत्न दादासाहेब खापर्डे असतील, वीर वामनराव जोशी असतील, मुधोडकरांसारखे बॅरिस्टर असतील, हा जिल्हा ज्या लोकप्रतिनिधींच्या नावाने ओळखला जातो ते आदरणीय स्वर्गीय सुदाम काका देशमुख असतील, या सर्व महामानवांचं स्मरण इथे करणं आवश्यक आहे. प्रहारचे उमेदवार सन्माननीय दिनेश चिबूप यांचे जीवश्च कंठश्च मित्र आदरणीय स्वर्गीय सोमेश्वरजी पुसतकर यांचंही या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो आहे, परंतु असे अनेक कार्यकर्ते आपण पाहिलं. कालच्या सायन्स कोरवरचा हा सगळा नजारा आपण प्रत्येकानं आपल्या टी व्हीवर आपल्या मोबाईलमध्ये पाहिलाय. आपण पाहिलंय की बच्चूजींच्या सोबत त्यांना मागं करून समोर जाणाराही एक कार्यकर्ता होता आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा भक्कम राहणारा कार्यकर्ता होता. ही कार्यकर्त्यांची निष्ठा मागच्या 3 दशकाहून अधिक काळापासून या अमरावतीची माती पाहते आहे. ही निष्ठा आहे, ही लोकमान्यता प्रहारनं त्यांच्या कष्टानं मिळवली आहे, हा आशीर्वाद त्यांच्या प्रेमानं मिळवला आहे आणि ही निष्ठा त्यांच्या समर्पणानं मिळवलेली आहे. काल आपण पाहिलं, एकही भाजपचा कार्यकर्ता त्यांच्या प्रतिनिधीसाठी मैदानात नव्हता, पण प्रहारचा एकही कार्यकर्ता मागे हटायला तयार नव्हता, ही आपली प्रचंड ताकद आहे. आणि या सर्व गोष्टी, अरे काय नौटंकी नौटंकी म्हणता, कधीतरी रवी राणांनी नौटंकीच्या पुढे एखादा तरी शब्द बोलला पाहिजे. अरे नौटंकी करायले सुद्धा माणसाची मर्दुमकी लागते आणि मनगटामध्ये ताकद लागते. आन म्हणावं स्वाभिमानच्या कोणत्याही कार्यकर्त्याला. आणि नागपूरच्या इतक्या कडाक्याच्या थंडीत बसू दे काढी टाकीवर बसते का. आन म्हणावं कोणत्याही स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला. आणि आदिवासींसह कुठेतरी मातीमध्ये जफन व्हायला सांग कोणता कार्यकर्ता तयार आहे का. ही कार्यकर्ते पैशाच्या बळावर आलेली नाही. या कार्यकर्त्यांनी जसं समजायला लागलं, मिसुरडं फुटायला लागलं, तेव्हापासून आपलं आयुष्य प्रहारच्या विचारासाठी दिलं आहे. मोदीजी आता सांगायला लागलं मेरा भारत मेरा परिवार, पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार मेरा परिवार आहे आणि या सगळ्या सौहार्दानं प्रहार आजपर्यंत वागत आलाय. हे सतीचं वाहन आहे हे लक्षात घ्या. आणि सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही, त्याच्यासाठी अवघं आयुष्य पेटवून द्यावं लागतं. तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते, हा समर्पणाचा भाव आहे. मग मेळघाट फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही, माझ्या आईबाई बाळंतपणासाठी कुठं अडत असेल तर तिला सुद्धा तिचं बाळंतपण सुखकर झालं पाहिजे. ते चिखलदऱ्यामध्ये अमाप पाणी येतं आणि जातं. आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे, 15 आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी. सातत्यानं हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे. आणि तुम्ही काय सांगता, तो ग्लास लावतून 12 वाजता उठतो.
खांदा जुळत असेल, ज्याच्या पायाच्या गतीला आपली गती शोभत असेल, त्या माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे. तुम्ही स्वतःचे पेट्रोल स्वतःचा खर्च करून आला, त्याबद्दल तुमचे आभार, असे प्रहार उमेदवार दिनेश भूप यांनी सर्वांचे आभार मानले. काल जे झालं ते तानाशाही दडपशाहीच झाली असं दिनेश भूप म्हणाले. बंधूंनो, आपला अभिमान बाळगावा तरी किती, आज माझ्याजवळ शब्द अपुरे आहे. जेव्हा तुलना करू आपण इतर उमेदवारांच्या गर्दी जुळवण्याच्या जुगाडाची, तर त्यांची आणि आपली तुलना करणं म्हणजे तुमचा अपमान होईल म्हणून त्यांच्याशी तुलना करत नाही. आपली तुलना महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांची होऊ शकत नाही, कारण गेल्या 25 दिवसापासून प्रहार पक्षाचा कार्यकर्ता उमेदवाराला एकही रुपयाचा त्रास न देता प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक सभेला स्वतःचं पेट्रोल, स्वतःचं खर्च आपण आला तर आलात, परंतु कोणी साध्या चहाची डिमांड केली नाही, हे सगळ्यात मोठं मेरिट आपलं आहे. बंधूंनो, मी आपल्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांतून एक संदेश भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना देऊ इच्छितो. काल जी नामुष्की युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आली, आजपर्यंत आम्ही 30-35 वर्ष ओरिजिनल भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत. आजपर्यंत या पद्धतीने कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, जिल्ह्यातील नेत्यांनी, राज्यातील नेत्यांनी हे कृत्य केलं नाही. निश्चितपणे काल जो प्रकार केला हा जरी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला असाल, परंतु त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मान खाली झाली आहे, हे अत्यंत जबाबदारीने सांगतो. 35-38 वर्षाच्या चळवळीमध्ये अनेक निवडणुका आम्ही सोबत लढवल्या, परंतु हे कृत्य भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी केलं नसतं याचा मला ठाम विश्वास आहे. काल जे झालं ते तानाशाहीचं आणि दडपशाहीचं कळस होतं, त्याबद्दल सन्माननीय बच्चूभाऊ हे बोलतीलच विस्ताराने. परंतु पोलीस प्रशासनाने कुणाच्या हाताची कठपुतली बनून, अहो कोणाच्या इथं लग्न असलं, मंगल कार्यालय बुक आहे, स्टेज बुक आहे, साऊंड बुक आहे, सर्व बुक आहे, कॅटरिंगवाल्याला ऑर्डर दिलं, नवरदेव जेव्हा मांडवात आला, अशा परिस्थितीमध्ये मंगल कार्यालय रद्द करावं, या प्रकारचं कृत्य आमच्यासोबत झालं. हे तर नशीब की प्रहारसारखे जिद्दी कार्यकर्ते आहे, दुसरा पक्ष असता तर बिचाऱ्याने आत्महत्या केली असती. ते आपण आहो म्हणून आपली रॅली ऐतिहासिक निघाली. अमरावती शहरामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये आज जी आपली महापदयात्रा निघाली, तशी महापदयात्रा आजपर्यंतच्या इतिहासात कोणाच उमेदवाराची कधीही निघालेली नाही, म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आपली रॅली ऐतिहासिक राहिली, अशी रॅली इतिहासात कोणत्याच उमेदवारची निघाली नाही. सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. सभेचं मैदान बदललं तरी निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. निवडणूक होऊ दे, मग तुला सांगतो रवी राणा, असं म्हणत आमदार राणा यांना आमदार बच्चू कडूंनी इशारा दिला. या निवडणुकीमुळे पुन्हा कार्यकर्ता जिवंत ठेवला आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी मदातच अडविले आहे, रंगबाजी चालवली आहे. प्रवीण पोटे, निवेदिता चौधरी हे सांगत आहे, हम रवी राणा को जितके लाएंगे, त्यांना बालक मंत्री म्हटले जाते. प्रवीण पोटे आमच्या स्टेजवर असते ना तर त्यांना खांद्यावर घेतलं असतं, अशी कडाडून टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. खरं तर आज सभा सायन्स कोर मैदानावर होणार होती. आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदललं असल
पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. मैदान कोणतंही ठेवा राणा, जीत हमारी होंगी. तू कबड्डी में खेलेंगा तो भी हारूंगा, क्रिकेट खेलेंगा तो भी हारूंगा, तू अगर खो खो खेलेंगा उसमें भी हारूंगा. तुमचा नेता मुंबईहून येतं पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो, लक्षात ठेवा. उधर नेताओं की गर्दी है और यहां कार्यकर्ताओं की गर्दी है. अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असतं. तुम्हाला माणसं बसायला भेटत नाही तर खुर्चीचं अंतर 10 फूट ठेवत असत.